मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेचं कार्ड कसं काढायचं त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. हे कार्ड जर तुम्ही काढलं तर 5 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा तुम्हाला मोफत मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही कधी आजारी पडले आणि जर तुम्हाला दवाखान्यामध्ये मोठा खर्च येणार असेल तर 5 लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा जो उपचार आहे तो तुम्हाला एकदम मोफत मिळणार आहे. हो भाऊ, ते 5 लाख रुपये आमच्या खात्यामध्ये येतील का? नाही, 5 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीयेत. 5 लाख रुपयांचा उपचार तुम्हाला मोफत मिळणार आहे. काय राव, 5 लाख रुपये सांगितले तुम्ही, टायटल मध्ये सांगितलं 5 लाख रुपये मिळणार, मला नाही काढायचे कार्ड, ते कामाचं नाही. आणि भाऊ मला सांग, जर तू कधी आजारी पडला आणि दवाखान्यामध्ये तुला मोठा खर्च करायचा असेल तर डॉक्टरला काही दात पाडून देशील का? तुम्हाला दवाखान्याचा जो खर्च आहे तो मोफत केला जाणार आहे. त्यामुळे हे कार्ड खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही काढायलाच पाहिजे. कसं डाउनलोड करायचं आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. ऐका ना, ते माझ्याकडे आभा कार्ड आहे, आभा कार्ड, याच्यावर मी 5 लाख रुपयाचा दवाखाना मोफत मिळेल का? नाही, 5 लाख रुपयाचा जो दवाखाना आहे तो फक्त आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डावर आहे. मग कायसाठी हे कार्ड? ते कार्ड तू तुझ्या खिशात ठेव. आभा कार्ड हे जे आहे मित्रांनो, ते तुमची आरोग्याची जी माहिती आहे, तुमचे जे काही आतापर्यंत माग या अगोदर, यासाठी काय लागतं? फक्त तुमचं राशन कार्ड ऑनलाईन झालेलं पाहिजे, तुमच्याकडे राशन कार्डचा 12 अंकी नंबर पाहिजे आणि राशन कार्ड मध्ये ज्या ज्या लोकांची नावं आहेत त्या सगळ्या लोकांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. का तुम्ही घर बसल्या सर्व व्यक्तींचं गोल्डन कार्ड काढू शकता. कसं काढायची संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रपरिवारांना असे काही लोक असतील त्यांना देखील शेअर करा. हा तर मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेचं गोल्डन कार्ड काढण्यासाठी तुम्ही 2 पद्धती वापरू शकता. आयुष्मान भारत योजनेचं ॲप देखील उपलब्ध आहे प्ले स्टोअरवरती, किंवा त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन आयुष्मान भारत योजनेचं कार्ड काढू शकता. आपण वेबसाईटच्या मदतीनं आयुष्मान भारत योजनेचं गोल्डन कार्ड तुम्हाला आपल्या मोबाईलवर कसं काढायचं ते सांगणार आहोत. यासाठी सर्वप्रथम गुगलला जायचं आहे आणि तुम्हाला बेनिफिशरी NHA.gov.in या वेबसाईटला सर्च करायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला 2 पर्याय दिसतात बघा, बेनिफिशरी आणि ऑपरेटर. तर त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरीवरती क्लिक राहू द्यायचं आहे आणि खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवरती जो OTP येईल तो OTP टाकून लॉग इन करायचा आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य, स्कीम, डिस्ट्रिक्ट आणि सर्च बाय इथं निवडायचं आहे. ज्यामध्ये सर्च बायमध्ये तुम्ही आधार असा हा पर्याय निवडा, जसं की तुम्हाला इथं करून दाखवलं आहे बघा. इथं महाराष्ट्र निवडलं आहे, PMJAY आणि आमचा जिल्हा निवडला आहे. खाली आधार नंबरवरती, आधार नंबरनुसार तुम्हाला सर्च करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून सर्च करायचा आहे. आधार नंबर टाकून सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती, आधार लिंक मोबाईलवरती एक OTP येणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे विचारतं आहे की तुम्हाला सर्व अटी शर्ती मान्य आहेत का, तर याला यस करायचं आहे आणि आलो या बटणावरती क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर तुमच्यासमोर आधारनं तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संबंधित जेवढे काही राशन कार्डमध्ये नावं आहेत त्या सर्वांची नावं तुमच्या कुटुंबातली या ठिकाणी दाखवतं. कारण मित्रांनो, ज्या लोकांचं राशन कार्ड ऑनलाईन झालेलं असतं त्या सर्व लोकांची नावं त्या आधार कार्डसोबत दिसतात. तर इथं तुम्हाला सर्वांची नावं दिसेल. ह्या नावाला तुम्ही डाव्या बाजूला स्क्रोल करा आणि तुम्हाला या बाजूला बघा, ज्याचं कार्ड काढायचं आहे ज्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीच्या कार्डसारख्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे ॲक्शन नावाच्या पर्यायामध्ये. इथं कार्डसारख्या चिन्हावर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीनं त्या व्यक्तीचं KYC तुम्हाला पूर्ण करावं लागेल, ज्यामध्ये बघा तुम्हाला आधार नंबर दिसतोय, आधार नंबरची शेवटची 4 अंक दिसत आहेत, ज्यामध्ये व्हेरीफाय या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर समोर पुन्हा तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागेल. वरती तुम्हाला जे आहे ते कुटुंबातील व्यक्तींची नावं दिसतात, परंतु तुम्हाला पुन्हा खाली ज्या व्यक्तीचं तुम्ही आयुष्यमान भारतचं गोल्डन कार्ड काढताय त्याचं वाला आधार कार्डचा शेवटचे 4 अंक दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचा फोटो दिसतोय, इथं मांजरीचं चिन्ह आहे त्याच्याखाली त्या व्यक्तीचा फोटो आहे.
त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं खाली त्या व्यक्तीचा मोबाईलमधून पुन्हा फोटो काढायचा आहे. कॅप्चर या बटणावरती कॅमेरासारखं चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलमधला कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाला की फोटो काढायचा आणि सबमिट करायचा. खाली तुम्हाला मॅचिंग स्कोअर दिसतोय बघा, हा मॅचिंग स्कोअर 80% जास्त असला पाहिजे. जर हा 80% जास्त नसेल तर तुमचं राशन कार्ड एकदा अपडेट करून घ्या, आणि या ठिकाणी तुमचा 80% जास्त स्कोअर असेल तरच कार्ड काढण्यासाठी पुढं प्रोसेस करा. यानंतर पुढं बघा, त्या व्यक्तीची माहिती तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती भरावी लागेल. रिलेशनशिप, पिनकोड, त्यानंतर तुमचा रुरल आहे की अर्बन आहे. रुरलचा अर्थ होतो ग्रामीण आणि अर्बनचा अर्थ होतो शहरी. ही सर्व माहिती टाकून या ठिकाणी सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सबमिट या बटणावरती क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचं आयुष्मान भारत योजनेचं गोल्डन कार्ड तुम्हाला या ठिकाणी थोड्याच दिवसात किंवा काही वेळात तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं नवनवीन आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.